रंग माझा वेगळ्या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की दिपाही हॉस्पिटलमध्ये सर्जरी झाल्यानंतर शुद्धीवर आलेली असते शुद्धीवर आल्या आल्या सौंदर्या दीपाला विचारते की दीपा मला एक सांग की तुझ्यावरती गोळी कुणी झाडली तेव्हा दीपा आयशाचे नाव सांगते तर आयुष्याचे नाव ऐकताच सौंदर्यासमोर वीज कडाडून सौंदर्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि रागाच्या रुद्रावताराने सौंदर्याच्या डोळ्यातून रागाश्रू वाहत असतात तेव्हा भयानक राग येऊन सौंदर्या आता दीपासमोर बोलते की मी आयुष्याला कधीही सोडणार नाही आणि आयुष्याला जन्माचे अद्दल घडवणार आहे त्याच वेळी सौंदर्या आयुष्याचे हे सत्य सांगण्यासाठी ही दीपाच्या रूममधून बाहेर येते तर समोर पोलीस सुद्धा तिथे आलेले असतात तेव्हा सौंदर्या कार्तिकला म्हणते की कार्तिक मला तुला काही सांगायचं आहे तेव्हा कार्तिक म्हणतो बोलना मम्मा त्याच वेळेस पोलीस तिथे येऊन सौंदर्याला सांगतात की आम्हालाही तुम्हाला काही सांगायचं आहे तर सौंदर्या म्हणते की मी सांगते दीपावरती गोळी कोणी चालवली ते मला दीपाने आत्ताच सांगितले तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो कुंदनने तर ते ऐकून सौंदर्याला मोठा धक्का बसतो त्याच वेळेस इतर पोलिसांनी कुंदनला तेथे पकडून आणलेले असते तर आता दीपाला गोळी मारल्याचे कुंदनने स्वतःच्या अंगावर घेतलेले असते कारण कुंदनचे सात पिढ्या बसून खातील एवढे पैसे आयशाने कुंदनला कबूल केलेले असतात तेव्हा त्या, त्या पैशाच्या लालचे कुंदन हा दि आयशाचे सर्व आरोप आपल्या अंगावरती घेतो आणि मीच दीपाला गोळी मारली असे पोलिसांना सांगतो तेव्हा पोलीस कुंदनची ती जबानी ऐकून याने सर्व काही केले असल्याचे सौंदर्याला सांगतात तर सौंदर्या म्हणते की इन्स्पेक्टर साहेब हा माणूस खोटं बोलतोय आणि हा माणूस कशाला दीपाला गोळी मारी तेव्हा इन्स्पेक्टर सौंदर्याला बोलतात की मॅडम याने दीपाला गोळीच नाही तर श्वेताचे बाळसुद्धा यानेच पळवले होते ते ऐकून सौंदर्याला मोठा धक्का बसतो तर सौंदर्या विचार करते की ह्या माणसाने जर श्वेताचे बाळ पळून नेले असते आणि त्याला जर पैशाची डिमांड करायची असते तर याने आम्हाला फोन केला असताना याने कशाला दीपाला गोळी घातली असती तेव्हा सौंदर्या इन्स्पेक्टरला सांगते की इन्स्पेक्टर साहेब दीपाने स्वतः मला सांगितले की तिच्यावरती आयशानेच गोळी चालवली आणि सौंदर्या सांगते की या माणसाला सुद्धा आयुष्यानेच विकत घेतले आहे कारण आता आयशाने गोळी चालवली हे दीपाने मला सांगितले तेव्हा ज्या आरती दीपाने सांगितली त्या आरती दीपा कधीच खोटे बोलू शकत नाही हा माझा विश्वास आहे तेव्हा ते ऐकून इन्स्पेक्टर म्हणतात की नक्कीच काहीतरी चुकीचे घडू राहिले तर सौंदर्या म्हणते की आता आपल्याला खरे सत्य समोर आणावेच लागेल तर इकडे मात्र कार्तिक आणि दीपाचे हॉस्पिटलमध्ये प्रेम वाढीला लागलेले असते आणि कार्तिक प्रेमाने दीपाची खूप काळजी घेत असतो आणि दीपा कधी शुद्धीवर येईल आणि तिच्या मुलींना कधी भेटेल असे कार्तिकला झालेले असते तर आता कुंदनने दीपावरती गोळी झाडली इन्स्पेक्टरचे हे बोलणे कार्तिकने मानलेले असते तर आता सौंदर्या पुन्हा एकदा भयानक प्लान करते आणि आता आयुष्याचे खरे सत्य आपल्याला कार्तिक समोर आणावेच लागणार असा सौंदर्यानिच्छाही करते सौंदर्या कार्तिकला म्हणते की कार्तिक या माणसाने जर दीपाला गोळी मारली आणि या माणसाने श्वेताचे बाळ पळवले तेव्हा हे या माणसाने कशासाठी केले तर हा माणूस करू शकतो ते फक्त पैशाच्या लोभापायी तेव्हा याने जर श्वेताचे बाळ चोरले तर याने आपल्याला फोन करून पैशाची डिमांड केली असती पण याने तसे काहीच केले नाही आणि दीपावरती गुळी कसे मारील हा कारण दीपाची आणि याची काही दुश्मनीसुद्धा नाही तेव्हा तू अजूनही लक्षात घे हे सर्व काही करणारी हा कुंदन नसून ती आयशा आहे तेव्हा कार्तिक लगेच अवाक होऊन विचार करू लागतो तर सौंदर्या म्हणते कार्तिक ज्या वेळेस तू दीपाला गोळी लागली तेव्हा तिथे ते गेला होतास त्यावेळेस आयशा तिथे कशी आली याचे तुला काही तू विचार करतो का सौंदर्या म्हणते हे जे काही केलं ना ते आयशानेच केलं आणि तू दीपा कधी खोटे बोलते का तेव्हा तू स्वतः दीपाला विचार तर कार्तिक हा दीपाकडे येतो आणि दीपाला म्हणतो की दीपा खरं सांग मला तुझ्यावरती गोळी कोणी झाडली तेव्हा दीपा पुन्हा कार्तिकला आयुष्याचे नाव सांगते आणि घडलेली सर्व हकीकत दीपा कार्तिकला सांगते आणि म्हणते की कार्तिक मी ज्या वेळेस श्वेताचे बाळ शोधण्यासाठी गेले त्यावेळेस हा कुंदन सुद्धा तिथेच होता पण जेव्हा कुंदन मला बाळ घेण्यासाठी विरोध करू लागला त्यावेळेस मी दांड्याने कुंदनला बदबद बदडले आणि कुंदनला बाजूला केले तर त्याची बायकोसुद्धा त्यावेळेस तिथे आली होती तिलासुद्धा म्या माझा हिसका दाखवला आणि तिलासुद्धा बाजूला केले पण त्यानंतर आयशा तिथे आली आणि आयशाने माझ्यावरती बंदूक रोखली पण मी श्वेताचे बाळ माझ्या हातात घेतले त्यावेळेस आयश्याने मला विरोध करत मला बंदुकीची गोळी मारण्याची धमकी दिली आणि आयशा मला म्हटली की प्रत्येक वेळी तू कार्तिकच्या आणि माझ्यामध्ये येऊ राहिली तेव्हा आता कार्तिक आणि माझ्यामध्ये येऊ नये म्हणून मी तुला आता कायमचे संपवणार आहे असे म्हणत आयशाने माझ्यावरती गोळी झाडली असे दीपा कार्तिकला सांगते तेव्हा कार्तिकला ते ऐकून मोठा धक्का बसतो आणि कार्तिकच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकलेली असते तेव्हा दीपा म्हणते की कार्तिक मी माझ्या दोन्ही मुलींची शपथ घेऊन सांगते हे जे काही आहे ना ते सर्व खरं आहे तेव्हा ते ऐकून कार्तिकला मोठा धक्का बसतो आणि कार्तिक आता दीपाच्या प्रेमासाठी दीपावरती विश्वास ठेवणार आहे आणि आयशाला जन्माचे अद्दल घडून आयुष्याला कायमचा बाय बाय करणार आहे तर आता अजून पुराव्यानिशी दीपा आणि सौंदर्या कार्तिक समोर आयुष्याचे खरे सत्य घेऊन येताना आपणास बघावयास मिळणार आहे पण इकडे आता श्वेताच्या बाळासाठी दीपाने आयुष्याची गोळी अंगावर झेलत स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केलेली नसते हे सुद्धा आता कार्तिकच्या समोर आलेले असते आणि कार्तिक समोर खरी दीपा येऊन आज दीपाने स्वतःच्या प्राणाची पण पर्वा न करता श्वेताचे बाळ वाचवण्यासाठी काय काय केले हे आता कार्तिक समोर येते तेव्हा सौंदर्यासुद्धा कार्तिकला या सर्वांची जाणीव करून देते आणि कार्तिकला होतो तो, तो खऱ्या सत्याचा उलगाडा तर कार्तिकसुद्धा विचार करतो की हा माणूस जर दीपावरती गोळी चालून श्वेताचे बाळ पळवून नेत असेल तर याने खरंच पैशाची डिमांड केली असती पण याने तसे काहीच केले नाही तेव्हा नक्कीच हा सर्व आयशाचा प्लान असल्याचे आता कार्तिकची सुद्धा खात्री झालेली असते आणि पाठीमागे ज्या वेळेस आयशा त्यांच्या घरी आली होती त्यावेळेस आयश्याने काय काय केले कार्तिकी दीपावरती चोरीचा आळ घातला आणि भरपूर काही प्रयत्न कार्तिकच्या डोळ्यासमोर आयुष्याने केलेले असते तेव्हा कार्तिकचा आयुष्यावरचा विश्वास उडालेला असतो आणि हे सर्व घडवले यामागे आयुष्याचाच मोठा हात आहे हे आता कार्तिकच्या लक्षात येते तेव्हा सौंदर्य आता कार्तिकला म्हणते की कार्तिक आता आपल्याला दीपाला अजून सुरक्षित आणि सेफ जागी ठेवावे लागणार आहे आणि अजूनसुद्धा दीपावरचे संकट टळलेले नाही आणि आता आपल्याला दीपावरती जास्त लक्ष देऊन आयुष्याला कायमचे दीपापासून दूर ठेवावे लागणार आहे तर आता सौंदर्य कार्तिकला म्हणते की कार्तिक आता आयुष्या मला माझ्या तोंडासमोरही नको आणि घरातही नको तेव्हा तू आता आयुष्याला भेटणे बंद कर तर आयुष्याचे सर्व कारस्थान जोपर्यंत मी पुराव्या सगट तुझ्या समोर आणत नाही तोपर्यंत तू आता मी सांगेल तसेच वागायचे आणि आयुष्याचा संबंध कायमचा तोडून टाकायचा तेव्हा कार्तिकला सौंदर्याचे म्हणणे पडते तर आता सौंदर्या आयुष्याचे पुराव्या सत्य आणून कार्तिकनेच दीपावरती विश्वास ठेवला आहे तर आता सौंदर्य आयुष्याचे पुराव्या सगट सर्व पितळ कसे बाहेर काढते हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा